सत्याची काश धरून केलेलं परिवर्तन हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे। म्हणूनच विकासानं प्रेरित झालेला माणूस समस्येवर काही ना काही उपाय शोधत असतो। आता भारतातील कितीतरी खेडी या प्रचंड समस्यांनी त्यांच्या आयुष्याला जळवांसारखं चिकटून टाकलेलं आहे, पण यातून शोषण कुणाचं होतं? माणसाचं माणूसपण। आता हे पहा ना, हे छोटंसं गाव वाकोद, या गावची एक समस्या नेहमी उफाळून येते। काय समस्या? पाण्याची। मग सुरू होता टँकर। माणसाची मग जी धावाधाव पाण्यासाठी। पण एकच समस्या आहे का? हजारो समस्या। शासनाच्या कित्येक चांगल्या योजना या गावामध्ये आल्या, पण या माणसांच्या पचनी पडल्या नाही, कारण या गावातल्या माणसांचं अज्ञान। आणि ह्यातून काय घडतं रे? मग घडतं एखादं रामायण, नाहीतर महाभारत। अंगात काय औषध आहे का? नाही सजून खेळ राहताना सारखंच कस? असं होत नाही आम्हाला। हे गुरुजी आते उडून काय उपयोग आहे? हे आमचे पुंडली गुरुजीवर का गरंगळतो आहे ना, पण सत्तरी पर्यंत पोहोचल्यात। निवृत्त प्राथमिक शिक्षक आणि ग्राम पंचायतीचे माजी सदस्य, हीच कायची डोळ्यात भरण्यासारखी कामगिरी? हा या आमच्या गुरुजींच्या बायकोवर का? बागा काकू, एखाद्यानं उठून कान फाटीत मारावी का? नाही तसंही आमच्या गुरुजींशी वागणं बोलणं असते। रोजच आहे यांचं सुरू झालं। या गुरुजींचा सुनबाई लाजला 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 बर का? हे नारायणराव गुरुजींच चौथ अपत्य। काय नारायणराव, तुमची गोष्टच निराळी आहे। तुम्हाला शिकण्यासाठी म्हणून शाळेत धाडलं, तुम्ही राव गुरुजींच्याच कान फडत लावली। गळ्यात गळे घालून बसा दोघांनी एकमेकांच्या। मला म्हातारीला लय बळ आलंय ना। आहे तुला ना जरा भी दम निघत नाही बघ, सारखं आपलं गिरणीच्या भोंग्यावानी करायचं। अरे मुडद्या, मान मोडली तुझी मी ती। अरे मला नाव ठुतू स्वयर। नाव परमानंद दुर्गा काकू बर का? ग्राम पंचायतीचा माजी सदस्य। बोलणं म्हणजे तांबड्या भुकटीचा बुरखा। हे संदीपराव बर का? काकूंच चौथ्या पोरीनंतरच पाचवं आपत्ती। पण संदीप म्हणजे अडाणी, त्याची बायको अंजली ती बी अडाणी, ती क्या मारी। चला चला लवकर, तो टँकर निघून जायला आटपा। कासरा कशाला? आमच्या गाड्याला फास लावायला। अरे गावात पाण्याचा टँकर आला तुला माहित नाही काय? राजाराम डेप्युटीचा चेहरा बघा नुसतं तुम्ही। आता इसण्यावर असं फिश करेल का? नाही इष्णूच्या नाका तोंडातून पाणी गळायला लागल। काय रे इष्ण्या, अरे एवढं शिक्षण झालंय, बी ए पर्यंत शिकलायस तू, कायम असा चेहरा गोंधळलेला का रे तुझा? बोला काकू जाऊ द्या, पोराच आणि बापाच कधी पटलंय का? जाऊ दे बापू, ही पण घागर घेऊन जा ना। आता आढळ माझ्या टकुड्यावर, तेवढं मी तुला आणायला होत नाही वय। काय पोरगी म्हणायची की काय? आता हा लांडीवाला बापू तसा निलगिरीचं झाडव आणि सरळ सोड सभावाने बर का? नाहीतर ग्राम पंचायतीच्या बॉडीतला माजी सदस्य, टोप्या कुणाला घातलेल्या नाही,
पण दुसऱ्यांनी घातलेल्या टोप्या इस्त्री करून परत दिल्या. बापूची पोरगी सायली, मावशीकडे राहिली, MBA झाली, पुन्हा गावात शिकून परत आली. अहो, गावाबद्दल किती प्रेम, म्हणजे त्याला काय अर्थ आहे का? या खंदीबाई नवऱ्यावर करते का नाही तसं हे प्रेम? तुम्ही म्हणाल या प्रेमाचा काय उपयोग? अहो, या वेळ लागलं काय? अहो, गावाचा विकास करायचा म्हणजे गावावर असंच प्रेम करावं लागतं. अरे बाबा, द्या, मी आणतो पाणी. अरे तुषार, राहू दे रे. अरे राहू दे, राहू दे, राहू दे, मी आणतो. द्या ना, सायकल वरनं तर आणायचं आहे. हे श्यामराव पाटील बरं का? सध्या बँकमधील लिपिक म्हणून काम करते. मनानं सरळ स्वभावाचा माणूस, तसंच हा तुषार. श्यामरावांचा पोर का? वडिलांप्रमाणं विचारानं पुरोगामी बरं का? हे मी पर्यंत शिकलाय. हा, गावच्या विकासाची लई तळमळ बघा. काय तुषारराव, कुणी निंदा कुणी वंदा, तुमचा आपला गावच्या विकासाचा धंदा. तू आता बायकांना काय पडे करतोस? हा, स्वतः घे ना कष्ट. नाही कष्ट घेतोय पण काही होतच नाही. काय बोलती आता? काय माझं थोबाट बघत बसणार आहे काय? पाणी भरायला चला. असं म्हणतीस वय? मला वाटतं काय नाही. हे असे इमानाचे पक्के आणि खातात दुसऱ्यांचे धक्के. अरे बंद करा की तुमची रडगाणी, मला भरू द्या पाणी. बर 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 बर, तू पण बर बर बर. जिकडे बघावं तिकडे नुसतं बाय बाय बाय. हे बायकांचं राज्य संपलं तरी कधी काय माहित. हा, यालाच म्हणायचं नाचता येईना अंगण वाकड. आता माझं थोबाड काय बघताय? चढ्या घे बघ. या महिन्यात झेपत नाही आता. आता हळद आवर चढायचं काय आपलं? सगळी माणसं चढलेत ना? सगळीकडे नुसती बाई. इथे पण बाई. हो, अहो काका बंद केला. अर्धी स्केप सोडायला सांगितलं साहेबांनी. आणि उरलेलं पाणी त्या आबा पाटलाच्या हौदात. असंच आहे, ज्याच्या हाती सत्ता त्यो पारधी. जनाबाई, तरुण आहे पण अशिक्षित आहे. तशी नाकी डोळी छान आहे पण गावकऱ्यांच्या दृष्टीनं घाण आहे. अहो, जोगती नाही ना. तुषार, काय झालं? ओ, हे गावासाठी पाणी आहे. टँकर थांबा. तुम्ही गप्प का बसला? थांबा ना टँकर. आबा पाटलाचं गाव आहे, त्यांच्या विरोधात बोलायची कोणाची छाती आहे? तुमच्या जिंदगीवर बांगड्या भरा. बाप असून तर काय उपेग? म्हणत्यात ना, खाऊन कळकत आणि हागून मळकत. मत मागायतील तेवढी भिक्कारेवानी. असं का केलं त्यांनी? चल विचारूयात. आम्ही नाही येत, तुम्ही जावा. अरे, इतके काय घाबरताय? ठीक आहे, चला मी विचारतो साहेब. चला रे. आबा पाटील, बघा आबांचा आवेश बघा. ग्रामपंचायतीचा माजी सरपंच बरं का? आबा म्हणजे राजकारणातली सगळी मैदान खेळलेला माणूस. या बाया बाई, आबा पाटलांची बायको बरं का? आबा पाटलांच्या लेखी म्हणजे सांदीत कोंबलेलं फाटक्या कपड्याच गाठोडे. गावासाठी पाणी आहे ना हे? हाय की मग मी काय गावाच्या बाहेर आहे का? गावातच आहे. पण तुम्हाला एकट्याला अर्धी खेप का? मग सरपंच आहे मी गावचा, मला अर्धी घेप न ग. आबा, असलं वागणं शोभत नाही तुम्हाला. म्हणजे अख्खा गाव उपाशी, तुम्ही मात्र तुपाशी का? विलक्षण तोंडावर आलेत, अशा ना कोण मत देणार तुम्हाला?
टेपुटी सांगा। अरे आबा पाटील म्हणजी वाईटूळ आहे वाईटूळ, जंगलातला वाघ जणू। आबा पाटलांना सांगावं आणि अख्ख्या गावानं ऐकावं असं चालत आलंय आज पावतर। आम्ही तुमच्या विरुद्ध उभं राहिलो तर? अरे आम्ही काय अर्ध्या आळकुंडानं पिवळं झालेलो नाही, किती जणांना लोळवलंय रिंगणात, काय डेपुटी मग? ए चला रे चला, कशाला लागतं यांच्या नादाला, चला 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 निघा चला। बघून घेतो काय बघतो जाकी। आता कसं पंच, निवडणुका तर जवळ आल्या, एक काम करायचं, पोहरांभोवती सापळा रचायचा, बगळ्यावानी दबा धरून बसायचं आणि नीट हेरून ठेवायचं कोण कोणाच्या वळचणीला चाललाय। जावा राजाराम, तू चढ चढ धरले पडणार नाही, नाही नाही मी धरले ना हाते पायलट पडतात मला नाही जमायचं। काय झालं हात तिचे? अरे सिडीवर चढायला घाबरतो, वाघाच्या पाठीवर झुल कशी टाकशील, माझी लकडं आताच बसत पाठवा। नाही जात आहे तू चढ बसत पाठवता काय धरा। घाबरू नको घाबरू नको, शाबास 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 शाबास। काय दिसतंय दिसतंय? हाय काय नाही, हाय हाय। हा आम्ही त्यातले नाही, आमचं लगीन झालं। हाय तुषार नाही आला अजून? येतोय म्हणाला पण अजून आला नाही। अरे चढकी वर चढकी, तुम्ही वर या वर या वर या। अरे तुझं वजन रेट आहे ना, मी येतो खाली। अरे उतर 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 खाली, उतर 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 तुम्ही वर या बाजूला मी कसा चढतो चला। पोर पुढच्या पावरीची निघाली, चढा चढा वर, बायकांची कापडं नेसून आली मिटिंगला, वावर। काय सांगतो सा मग काय? अरे नक्की तुषार असेल तो, मी सांगतोय ना राजाराव। अरे तुषार आला तुषार आला, लपू 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 लपू। काय चाललंय काय? कुठे काय कुठे काय 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 कुठे काय नाही। मग शिडी कशाला? घरात उकडतंय ना। अच्छा तवा म्हणलं माडीवर जाऊन पडावं। माडीवर पडतंय? हात देताय जरा। कोणाच्या माडीवर चढताय? ही माडी तुमची नाही राजाराम। तुषार गेला का? काय बापू तुम्ही सुद्धा अहो कोणाच्या घरावर डाका टाकताय? अरे विष्णू संदीप ओरडू नकोस। अरे काय झालं? अरे आबा पाटलाची माणसं आपल्या मागाव आहेत। अरे आबा पाटील, तुम्ही सांगत होता ना आबा पाटलांनी गाव नासवलं, गोर गरिबांना लुटून स्वतःच्या तुंबड्या भरल्या, जनाबाईची जमीन लाटली, तिला जोगतीन म्हणून गावात सोडली, तुम्ही सांगत होता ना? मग आता काय करायचं? हा संदीप आता काय, इलेक्शन लढवू आणि काय, पण ते सगळं तुझं तू बघायचं, त्यातला आमसनी काय बी कळत नाही। उद्या भरूया अर्ज काय ना रे? अर्ज भरायची तारीख उद्याची शेवटची आहे। अरे पण माझ्या बापाच्या विरोधात मी कसं उभं राहणार? हेल्प पटलं। एक मला शेवटचं सांग, आपलं पॅनल उभं करायचं का नाही? पण तुषार मी ठरवलंय, मी राहणार माझ्या बापा विरुद्ध उभी। गावातले सगळे नास्ते आंबे काढायचं म्हटल्यावर घरातून सुरुवात करायला नको? आम्ही काय बांगडे भरले धोय ते जम्मा हरी। ए तुषार चला आपण बी अर्ज भरूया। ठीक आहे ठीक आहे म्हणलं। हो बापू बघितली का तुमची पोरगी, मला वाटलं बाईच्या यशात बापे अस, तुमचीच पोरगी निघाली। नाही माझी पोरगी त्यात नाही, हे पोर कुणाला सांगू नको। काय कुणाला सांगू नको, मोरांनी एरबाडली की पारतीला। नासका आंबा म्हणाली तुम्हाला? मला? मग नाही नाही मला नाही म्हणली, मला नाही म्हणली। मग कुणाला म्हणली? नासका आंबा। नासका आंबा कोणाला म्हणाली? तुम्हाला सांगू का? मला नासका आंबा म्हणली।
टेपुटी आता फोडा डरकाळीन उतरा मैदानात कोण डरकला हॅलो हा बोला आमदार साहेब आमदार साहेब नाही नाही काय काळजी करू नका हो त्या पोरांनी किती भी कोली कोई केली ना तरी कुत्र भी खाणार नाही त्यांना काय म्हणला नाही नाही काय काळजी करू नका जीत आपलीच होणार असा चितपट करीन ना का दिवसाच अन्न दिसलं पाहिजे बघा ठेवतो मग पण मी काय म्हणतो सरपंच हा गेली 25 वर्ष तुम्ही बिनविरोध निवडून येताय मग हे निवडणुकीचं नाटक कशा पाय त्याच असं आहे घोड्याला दारू पाजली की घोड बी किकाळ सुटत या तसं त्या पोरांच झालं असेल बस खाली आओ बापू अशा किती कुस्त्या मारल्या आपण एवढ्यानं काय व्हायचं तर तुमच्यासारखं पहिलवान तुम्हीच अंगाला माती तर लागू द्यायची नाही आणि काटानं काटा काढायचा हंता का जोडा हंता आता म्या काय बोललो चल चल जन कल्याण आघाडीचा लज्जान बघा माझी मज्जा काय म्हणतात की आम्ही लय गुणाचा आणि रेड का तांड तू उन्हाचा बाबू बोला आता तुम्ही बोला बोला आता तुम्ही म्या काय बोला तुमच्या जिनगाणीवर सरू म्हणत फरू आणि नक्त म्हणत काय करू ती बघा काय बोलते जाऊ दे तिचं काय ऐकत वॉर्ड नंबर 3 हे तो बोंबल डेप्युटी तू उठ सांग लोकांनी काय नाही अरे बोल रे नाही लवकर कशात ना बशात आणि उंदीरची लट्यात असल्या गैवानेच मी कशाला बोलायला सांगताय मग तुम्ही बोला बोली ना घाबरते का काय मी बोला 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 आता ही आली मारकी मस्त काम नाही घरी आणि सांडून भरी तुम्ही काय बी म्हणा पण मीच आहे खरी या बसनी मी सांगितलं होत की असल्या निबळटासनी उभं करू नका म्हणू ओ दुर्गा काकू मुद्द्याच बोला मुद्द्याच गुद्द्याच मला नाही बोलता येत तर आता तुम्ही समजी जण ऐकताय मी कुणाला मुद्द्या ताटीवाल्या म्हणलंय का ओ दुर्गा काकू प्रचाराचं बोला प्रचाराचं बोला तर बायानो तुम्ही समजा नाही माझ्या घराकडे या हळदी कुंकू लिहायला या बघा कुणाला काय दिल्यानं कुणाचं काय बी कमी होत नाही हा दुर्गा काकू थांबा या इकडं या इकडं आवा आवा मला जरास बोलू तरी द्या या इकडं काय माणसं मला बोलायला बी देत नाही तुम्ही असं करताय मला बोलू तरी द्या बसा 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 असं म्हणते गुरुजी तुम्ही बोला चाललं लगडत कामस्थानो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो गोष्ट इतिहासातली आहे ओ गुरुजी मुद्द्याच बोला मुद्द्याच बोला दोन मिनिट मला बोलू द्या दोन मिनिट तर बाजी प्रभू देशपांडे तुम्हाला माहितच असेल शिवाजी महाराजांचा पराक्रमी सरदार असा जंगी चिपळ्याकडी आपल्या आबा पाटलांसारखा अशाच उत्साह विशा
ताजू शरीर सब बता सा होता बाजी प्रभु देशपांडे ने अरोली खिंड आणि मोगलांचं सैन्य आलं चालून मग या पच्छान काय करावं खेचला दगड की भिका खे दगड भिका दगड भिका खे दगड भिका खे दगड भिका झगडावं झगड झगडावं झगड आणि मोगलांचं सैन्य पण काही कमी नव्हतं आता हे असे दुसऱ्या त्याचे मोगलांचं सैन्य हे बघा ही पोरं तुम्हाला आवळा देऊन कवळा घालतात तुम्ही पहिलं लक्षात ठेवा हा गुरुजी किती बोलचाल ऐकून ऐकून कान किटलं की आमचं मुद्द्याच अरे कळला तुमचा मुद्दा आता सभा बिभा घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही सरळ गल्ली बोळ पालथी घालायची चला पाहिलं लेखाय त्या आबा पाटला ना फितवला का काय गावकऱ्यांना कशी बिटून दगडी मारायला लागली म्हणजे आता त्यांनी किती बिडाव पेच खेळू दे आता माघार घ्यायची नाय गावकऱ्यांनो दंडेलशाहीनं राजकारण करण्यापेक्षा लोकांसाठी काम करणाऱ्यांना निवडून द्या उकिड्याचं पण पान पिटत हे तर गाव आहे हे गाव आम्ही सुजलाम सुफलाम करून दाखवू जनकल्याण आघाडीचा जनकल्याण आघाडीचा जनकल्याण आघाडीचा जनकल्याण आघाडीचा नमस्कार मला यायचं बरं का आमच्याच पॅनलला मतदान करायचं लक्षात ठेवा जनकल्याण आघाडीचा हॅलो हा एक पोत भर गुलाल पाठवा आणि त्या वाजंत्रीवाल्याचे कान पकडून त्याला इकडे आणा अरे जीत आपलीच होणार आहे आपलीच होणार आहे फोन डिरकला ना म्हणून मला वाटलं आपला आता ये जना बाई ऐका घरात ऐका घरात आली मूर्ती हाय की कुठे जाती या या बसा बसा जना चा कर मस्त पैकी तल्लख झाली वय नाही आता असाच्या अजून किती दिस प्यायचा बघितलं का डेपुटी याला म्हणायची बाय मीला निमने सावला होता आता कशी बोलते राघू आणि मिठू 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 चने ये इकडे ये 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 ग बैस ग टेपुटी एक दोन तीन चार पाच ये 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 अहो बर कशा बाई अरे राहू दे तुझ्या साडी चोळीला राहू दे आणि बर का जाना बाई समजा बायकांची मत आमच्या बाजूने चालली पाहिजेत जा चाकर चाकर काय चाललंय या आईच्या साड्या नेऊन वारडात वाटतो हे बघ यातलं जर का आईला काही सांगितलंस तर बत्तीस काढून ठेवीन त्याच्या मारी ए डोळे वाटून काय बघतेस हा सासू सुना दोघी एकाच माळीच्या मनी माझ्याच समोर काढतात एकमेकीच्या उनी धुनी आणि पुन्हा एकाच पक्षात दोघी जणी याला काय म्हणायचं युती की आघाडी त्याला काय बी म्हणा पण या साड्या वाटायच्या नाहीत साड्या वाटायच्या नाही म्हणे गावात बायकांना गोळा करून हळदी कुंकू करता त्यांना झंपर पीस वाटता आता याच साड्या वाटणाऱ्या मी गावामध्ये मग कसा निवडून येत नाही तेच बघतो संदीप काय चाललं अरे काय नाही आईच्या साड्यात गावाजातून वाटून येतो बायकांना कसं अरे ये काय येडबीट लागलं का काय तुला वहिनी अ काय चाललंय हे चालिकडे हिच्यावर जाऊ नकोस आईच्या हातावर हात मारला येईन अरे गावात माझा परचर कर म्हणताना आईचा परचर करत फिरते ती हे ही साडी बी नवीनच आहे ना ही काढा दुसरी नाही सगळी मला इकडा बोलायला केलास मी वाटते का नाही तुम्हाला आज साडी घाल उद्या मला विकाल बस आपलं राजकारण गावाच्या विकासासाठी अशा साड्या वाटून पैसे देऊन मटण चारून नाही निवडून यायचंय आपल्याला अरे आपण असं वागत राहिलो तर आप,
आपल्या मध्ये आणि त्या लोकांमध्ये काय फरक राहिला? अरे तुषार मा असं कोण निवडून येतं का कधी? अरे डिपॉझिट जप्त होईल आपलं काय? या चार दिवसात गोम कालवा उठला होता, कोणाच ठाऊ कुणाचाच कुणाला मेळ नव्हता. त्यात इलेक्शन म्हटलं की कुस्तीच्या आखाड्यासारखा आखाडा आलाच. कोण हरणार तर कोण जिंकणार? वाकोद गावच्या लोकांनी मतदान तर केलंय, बघूया त्यांनी कुणाला निवडून दिलं. आमदार साहेबाचा फोन आहे, बोल. अहो मी काय बोलू, शेळी झाली आता. तुम्ही बोला. नाही नाही तू बोल, तू बोल. हॅलो हॅलो, काय वाचा बसली काय? अहो तुम्ही बोला. अरे मी नाही म्हणून सांग ना. सांग 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 सांग. हॅलो हॅलो, कट केला. आता काय करायचं? आता चाळणीत पाणी घेऊन जीव द्यायचा. जा जा, काही काम बी माहिती नाही तुला, इथं बडबड करते नुसते. चाल. राजकारण गेलं मिसी. काय बी म्हणा पंच, पोरांनी घात केला. आता कुणाला बोलताय? आपलंच दात आणि आपलंच ओठ. पण तुमची बांधली की मोठ. काय पोरीला टक्करीवर घेऊ नका सा, नाही तर नाचायला कमी करायची नाही. आता या वयात घशात दात घातले का नाही? चला उठा आता, त्यांची सभा तरी नीट उधळा. अहो काय पक्ष बदलला काय पंच? सपेद सपेद. हा हा, विपक्ष राहू द्या किशोर. चला चला. लोकशाही लोकांची असते, हुकुमशहांची नसते. इथं कोणी मोठा आणि छोटा असा भेदभाव नाही, सगळे समान आहेत. मला मान्य आहे की आपल्या इथे पाचवीला पुजलेला दुष्काळ आहे, आपली शेती पिकत नाही, पण यावर उपाय आहे. आपण जलसंधारणाची कामे करू. पावसाचा पडणारा एक एक थेंब महत्वाचा आहे. पाणी आडवा, पाणी जिरवा यासारख्या स्कीम्स राबवून, ठिबक सिंचनाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करू शकतो. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आजपर्यंत शासनाने ज्या योजना आखलेल्या आहेत त्याचं जर आपण पालन केलं तर गावाचा चेहरा मोहरा बदलून जाईल. आपल्या इथे सायली आणि विष्णू सारखे मुलं शिकून बेकार आहेत, त्यांच्या जर आपण बुद्धीचा वापर केला तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपणच आहोत निर्मिक, आपणच आहोत आपले भाग्य विधाते. ग्रामसेवक, आधी त्या भाग्य विधात्याला सांगा ते काय आलंय ते वाच म्हणावं, मग कर तुझं एरंडाचं गुराळ सुरू. आपणास कळवण्यात येत आहे की शासनाच्या नवीन धोरणानुसार लोकसंख्या वाढीला आळा बसावा म्हणून येथून पुढे शासनातर्फे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. येत्या 2 वर्षामध्ये गावात एक जरी मूल जन्मास आले तरी आपली पंचायत बॉडी बरखास्त केली जाईल, याची नोंद घ्यावी. शासन का गाडवायला पोरं व्हायची राहतील का? हे बघा, आपण या जीआरचं पालन करायचं आहे. जीआर खाल चुली त्यांना पोरं होत नाही काय? बरोबर आहे. मी काय म्हणतो गावकऱ्यांनो, पोरग हुन न हुन आपल्या हाती आहे का? ती समती देवाची कृपा आहे का नाही? काय डेप्युटी? हा खरंय 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 ना.
मग माझ्या आई बरोबर कशाला लग्न केलं, देवा बरोबरच करायचं ना। त्या मायला उलट फिरून बोलतो काय रे, शेंबूड पुसता येतो का तुला? कशाला उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायला जातो रे, तोंड पुरतं का तुझं गाडवा? थोडा बघू, थोडा बघू नाही, 15 दिवसात पोरकी हुडकुड काढणार आणि हे इसण्याचं लगीन लावणार तर नावाचं राजाराम नाही। थोडा थोडा म्हणजे नाही करीत लग्न, नाही करीत फार तुझा बाप करीन गाडवा। मग करा कुशाल, तू हे जास्त बोलतो काय? बघा हे बघा, शांत रा। शासनाचा हा जी आर फार महत्वाचा आहे। आपल्याला वाटत असेल की आपल्यावर अन्याय होतोय, पण यापूर्वी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचं तरी आपण पालन केलंय का? एक मिनिट तुषार, तिसऱ्या मुलाच्या संदर्भात शासनाने कायदा करूनही आपण त्यातनं पळवाट सोडलो। 3-3, 4-4 मुलांना जन्म दिला, छोटं कुटुंब सुखी कुटुंब या संकल्पनेला धुळीत मिळवलं। आपण ह्या जी आर चं पालन करायलाच हवं। माझी तक्रार आहे। तक्रार आहे का? काय तक्रार आहे? लाजू नका, मन मोकळेपणाने सांगा। मला दिवस गेलेत, मग माझं कसं? मग ताबडतोब खाली करा। तुझी मन मोडली मी ओ, आर मुडद्या खाली करा म्हणतोय आज। ह्या मुडद्यासाठी देवीला नवस बोलले मी, पार होऊ द्या म्हणून, आणि खाली करा सांगतोय आज। ए बायानो याला हाना ग, चला। अहो कोणाला मारताय? संदीप तर बाहेर आहे। चला गा भागा, ये बाजूला भागा, बाजूला 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 भागा, बाजूला भागा। गुरुजी गुरुजी आओ या, त्याला कोणीतरी उचला ना उचला ने त्याला आता। काय झालंय त्याचं? कोणा शोक माकड काय म्हणतीस? पॉट खाली करू। वाचलो कसल्या बायका आहेत? तुझ्यामुळे वाट लागली, काय गरज होती खाली करा म्हणायची? आता काय करायचं? जी आर च पालन काय ना रे? हो गुरुजी, आता लगट करायची। आता आता कशी करणार सांगा डेप्युटी? तुम्हाला नाही सांगत लगट करायला, मग तुमच्या सुनाला सांगा लगट करायला। काय अनबर का दुर्गा काकू बोला, सांगा 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 डेप्युटी सांगा। इकडे या, पोराला चिवदानात धरायचं आणि सुनाला सांगा नवरा कसा मुठीत धरायचा तो। तुम्हाला सांगायची गरज नाही। आणि बरं का बापू? बोला, ऐकतोय मी। सायलीला द्या तुषारवर सोडून। आवासाला काय झालं? माशी जाईल की तोंडात? अहो फट सापडली फट। कुसा की कुशाल? अहो पण माझ्या पोरीच्या आयुष्याचं खोबर होईल त्याचं काय? त्या पोरीचे राजकारण गेलं खड्ड्यात। अहो बापू, एवढं वय झालं तरी आखाड्यातलं डाव कळे ना तुम्हाला? पण मला एक कळत नाही, तुषारवर सोडायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हा त्याच्या मारी सांगा डेप्युटी। अहो म्हणजे नादाला लावायची। कसं काय तुम्हाला समजत नाही? वर्षात मूल झालं तर बॉडी नाही का बरखास्त होणार? बोंबलायला काय झालं? पण माझ्या पोरीच काय? राजकारणात चालतंय बापू। ठरलं आता ठरलं, महिने तिसऱ्याला ठेवत नाही बघा। बरोबर, नको नको अहो खाली फराल तुंगा चाल ना। अहो लग्नाचं ठेवत नाही काय गुरुजी? काय गुरुजी, काय हो तुम्ही माणसासनी काय बी कसं बी सांगत सुटलाय? काय झालं? अव बाईची जात म्हणजे काचेचं भांड, एकदा फुटलं की फुटलं। आणि तुम्ही त्या बापूला त्या साईला त्या तुषारवर सोडायला सांगताय सा? अव हे बरं नव। राजकारणातले डाव येते ते कळायला अक्कल लागती। असले कसले डाव? कमरेचं सोडायचं आणि टक्कोऱ्याला गुंडाळायचं ते? अव
अशा ना माणसं तोंडा शांत घालतील. बाय आहेस का गाडी वेस? कोणाला अक्कल शिकवतीस? या आबा पाटलाला? बायकोचं कधी ग्वाड वाटलं भाई तुम्हाला नाही. कधी काही सांगायला गेले की टांगायला नेत आहे. तारावरची कुत्री आहे भाई मी. चुप बाय. एक सांगून ठेवतो, आपल्या पायरीनं राहायचं, शेरडीवानी चुरू चुरू बोलायचं नाही. काय बायको म्हणजे बटीक वाटली त्यासनी, वटकी बाभळ करून ठेवली आहे मला. हा राम भक्त हनुमान अखंड अविवाहित राहिला, त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. पण मगरी पासून पोर झालं ते कसं काय? ए तू गब्बर, उगाच नाही ते शंका विचारू नकोस. नाही तर काय? सांगायचा मुद्दा असा की आपण पण असंच अविवाहित राहायचं आणि देशासाठी चांगलं कार्य करायचं. अरे पण आमची लग्न झालीत की त्याच्या मारे. मग तुम्ही तुमच्या बायकांपासून दूर राहा. तसं असेल तर माझा राजीनामा घ्या. अरे थांब की जरा. बस बायको पासून दूर राहणं आपल्याला नाही जमणार. कमाल आहे तुमची. अरे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांनी संसाराला लाथ मारली आणि स्वतःला देश सेवेसाठी वाहून घेतलं आणि आपल्याला एवढंसही साधं जमू नये. काय संदीप? बायको पासून लांब राहायचं म्हणजे कस तरीच होतय बघ. नाही ते काय नाही, पण तू म्हणतोस ना तर आपण आहे तयार. चला चला घेऊया शपथ. चल गे शपथ बस खाली. हे हनुमंता, देशासमोरील वाढत्या लोकसंख्येचा गंभीर पेच प्रसंग पाहून आम्ही 2 वर्षांसाठी अविवाहित राहू, तसेच स्वतःच्या बायकोपासून सुरक्षित अंतर राखू. वास कसला सुटलाय? तुम्हाला काही दिसतच नाही वाटत. हा वास की नाही माझ्या केसातल्या फुलांचा हाय. म्हणजे 2 रुपयाला टोपी लावली ते जमारी. काय म्हणालात? कुठं काय म्हणलंय? मी काय म्हणलंच नाही. मी हे सगळं काय? हा हे वय झेंडूची फुलं काय मस्त वाटत नाही? हे तर मला झेंडू फुटायची येळ आली त्याच्या मारी. काय म्हणालात? हात काढ, अगोदर हात काढ. सुरक्षित अंतर ठेवायचं सांगू ठेवतो. अहो पर एवढं झालंय काय तुम्हाला? येड झालंय मला. बाबा 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 हा त्यात काय? त्यात घाबरण्यासारखं काय? येड काय तुला? मला कोणाला बी होऊ शकतो? नाही म्हणजे येड दूषित सुईमुळे होतोय. येड दूषित रक्तामुळे बी होतोय. अग येस असुरक्षित लैंगिक संबंधामुळे बी होतोय. इकडे बघ, आपण तसं काय केलंय? नाही ना केलंय. काय केलंय? एका जागी मान ठेव, आता मला सांग केलंय का नाही. मग कशाला रडते? सुरक्षित अंतर ठेवायचं, कळलं? ऊपर का? का मी ठरवलंय पुढच्या 2 वर्षात वरच होऊ द्यायचं नाही. मग काय धोकटी घेऊन हिंडणार की काय गावात? मी धोकटी घेऊन हिंडन नाही तर भिका मागत फिरन. पण हे एक देश सेवेचं काम हाय. तुझा पण घाल खड्ड्यात. सुरक्षित अंतर ठेवायचं म्हणजे ठेवायचं आणि ते बी हातभर. हातभर नाही वाव भर ठेवायचं. हा म्हणजे आम्हाला काही किंमतच नाही. हा म्हणलं हा, आय म्हणलं ठीक आहे. तो म्हणला कौ? आय म्हणलं ठीक आहे. लावा लसूण, लावा कांदे, लावा. आम्हाला राजीनामा पण देता येत नाही. oh,
अशी काय उभी आहेस? वेड लागलं म्हणून. अच्छा, म्हणजे तुला सुद्धा वेडाचा झटका आला म्हणकी? वेडाच नाही काही, मग प्रेमाचा. काय फासर लटकत की काय नवऱ्याला? छातीवर झेलीन वार आणि बायकोचा सोसना भार. निस्त खांद्यावर हात टाकला तर फास लागला म्हण. हात हात नाही, साखळदंड आहेत ते. असाच असाच बायका नाऱ्याच्या गळ्यामध्ये हात घालत्यात, नवऱ्याच्या गळ्यामध्ये हात घालत्यात आणि मग पोरबाळ होत्यात. आणि पोरबाळ झाल्यावर नवरा होतोय पिताश्री आणि बायको होतीया मातोश्री. आणि आयुष्यभर बायकोची पिरपीर पिरपीर चालू असत्या. पोर सांभाळता येत नाही तर काय झालं बाप? हसू नकास, अजिबात हसू नकास. आहो जरा माझ्याकडे बघा ना. काय हनुमंत? असं नाही, जरा डोळ्यात डोळ घालून बघा ना. काय 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 आहे सांगा ना. मी कशी दिसते? तुम्हाला असली नाजूक प्रश्न नको विचारत जाऊस. राजकारणात विचार काही पण सांगाल. सुटला पुनवेच चांदन तुम्हासाठी मी ने सुन आले राया. नकाय पुरतवा गो पडते तुमच्या पाया. पुनवेच चांदन तुम्हासाठी मी ने सुन आले राया. तू मासा
ए पृथ्वी गो पड़ते तुमच्या पाया नखय पृथ्वी गो पड़ते तुमच्या पाया स्वामी तिनी घर जातू फिरतो दारुदारे स्वामी तिनी घर जातू फिरतो दारुदारे तुला खाण्या चप्पले हे पोरांचे लेंढारे तुला खाण्या चप्पले हे पोरांचे लेंढारे कुटुंब नियोजन करुनी कुटुंब नियोजन करुनी गाव समृद्धीचे गाणं कुटुंब नियोजन करुनी गाव समृद्धीचे गाणं एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान जनीचा सुता तिला रामाचे वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान रकमे किती महिने झालं ग अजून काही नाही हा अजून काय भी नाही अगं लग्नाला 2 वर्ष झाले की तुमच्या ते जेर का फेर का काय आलाय की कसला पोरग घराकडे यायचं नाव काढ ना बघ राणा तर झोपाया जात अगं झाडाला पालवी फुटली पानं फुलं आली तरच झाडाचं झाड पण आहे बाईच्या जातीचं बी तसंच आहे असला वांजुटा जलम काय कामाचा घरात काय चाललंय बघता का नाही ही असं 4 माणसात गालावर ठेवून दिल्यासारखं बोलते नाही पूजा करते तुमची पंचारती बाळू अहो काय झालंय काय वहिनी अहो की तरणी ताटी सून घरात हाय आणि पोरग राणा झोपाया जात या पोरीचं डोळं रडून रडून सुजलं नाही नाही गुरुजी हे बरोबर नाही तुम्ही आज रात्रीच्याला पोरीला घेऊन पोराजवळ राणात सोडा बरोबर डेपुटीला न्या बापूला न्या चा आबा पाटलाने सांगितलं म्हणून हिथवर तर आला गुरुजी कुठेवर नुसतं एरण्याचा घुराळ 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 6 महिने झालं पोरग घरला झोपा येत नाही कुठेवर या पुरीच्या जातीने जीव जाळायचा किती बोलाल येतोय ना आता हे चाललंय मोठं सुटी गाय बालका त्यानं मला एकदा घोळ असलेलंय हो सांगताय बांगड्या बरं बांगड्या कशाला बापाई झालाय आता पुरीला पोराजवळ सोडायचं कशा चालय आपरू काय म्हणतेत की फुकट चांत या अंडे वा मला पा चल ग बसत्या ताबा पाटला पुढे शेपूट घालून हे असा माझा चोळा मोळा करते मोळा कोंबा बोळा तोंडात घालू देईल का बोळा ती कानात हो तुमच्या आपणच आपल्या कानात बोळा कोंबला ना म्हणजे वहिनी काय बी बोलल्या तर ते तुम्हाला ऐकायलाच यायचं नाही गुरुजी सुटिंगाचं खरं आहे का खरं आहे का आईची आन खरं आहे केवढा केवढा मला सोड रे मी तुझ्या पाय पडतो रे अंडा डाबत्याचं देवेंद्र दाखवलं रे मला सोड जांभळीच्या डोहाकळ या वयात पाळायचे कशाला असले नाटक म्हणतात की तरण्याच झालं कोळसण म्हातारला आलं बाळस वा बाजूला हे थेरड्या कस भूत उतरत नाही तेच बघते बोल बोल तुझं नाव काय बोल मी कशाला सांगू सध्या जगाला ठावाय भूत उतरलं पाहिजे बोल बोल झाड सोडशील की नाही बोल झाड सोडतो
चार लिंब अंडा दामटा पांढरा कांदा अनुपाट्या पंखाचं कोंबड समद उतरून टाकावं लागल अंतरी बी गुण नाही आला तर मग मात्र लिंब नेसवावं लागल मला सोडलं बुताला सोडलं होय होय सोडलं बुताला सोडलं निम नेसर नको हा आमचा मुलगा आहे ना अक्षी श्रावण बाळ आहे बघा आता याला म्हणलं ना आम्हाला काशीत घेऊन जा तर दोघांना भी कावड घेऊन काशीत घेऊन जाईल काय का बोला त्याच ती मस्तात जाऊ दे तुला काय त्याच पोरग चांगला आहे ना बस झालं एकदम श्रावण बाळ आहे माझं ही आमची पोरगी या पाहून चांगली आहे चांगली आहे हल्ली कोण कुणाला लाजताय तेच कळत नाही हो ना जागे ना गे गे कि काय झालं काय झालं हे स्नेहा काय झालं काय काय करतो स्नेहा काय झालं काय तुमचं नामचं नाही जमायचं कोंबडं फडफडल्या का पोरग फडफडायला लागलंय अहो नाही हो नाही अहो हे नाटक करते हो हे इसने तुमचा का पान खाऊन तोंडावर तुमच्या असल्या पोरा संग मी माझ्या पोरीचं लग्न लावू चला बाहेर वा अगोदर सगळे अहो पर हे चल लगीन मोडला आता चल नाटक बंद कर उठ जनाबाईच्या आजचा गुण आला का काय बापू बापू काल कुठे गेला होता रे अहो त्या इसण्याला पोरगी दावाय गेलो बर का फीट आल्याचं नाटक केलं ना आमचं नाव मातीत घातलं मग काय करणार तू तुमचं काय बापू नाही म्हणजे पोरगी काय अजून वाढणार रे ना बघा हातच्या मारे गुरुजी आता असं करा कसा साहिलीच्या नावाने एक प्रेम पत्र लिहा तुषारला नको 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 मला तर माहिती नाही ते काय आमचा नाऱ्या जन्म झाला ना तेव्हा एकदा मी प्रेम पत्र लिहिलं होतं आमच्या बायकोला आणि त्यावेळी ती अशी दिसायची पण छान म्हणजे असे मृगनदी सारखे डोळे म्हणजे नेमके कसे सारखे रे अरे हरणासारखे एवढं पण करत नाही का बापू गुरुजी तुम्हाला लांब लचक बोलायची लई सवय थोडक्यात सांगा थोडक्यात सांगा बोला मग मी काय केलं एका विश्वासू माणसाकरवी मी तिला प्रेम पत्र पाठवलं काय डायरेक्ट देण्याची हिंमत नाही ना तुमच्यात नाही पण कसं असतं एखाद्या माणसाच्या जिभेवर ना रसवंती असते पण या आमच्या बायकोच्या जिभेवर आहे ना झलकी झलपी आहे दिशी त्या माणसाच्या कालाखाली वाजवली का अहो असलं कसलं प्रेमपत्र लिहिलं तुम्ही नाही सगळं लिहिलं होतं तू म्हणजे पौर्णिमेचं चांदणं नभाच चंद्रमा वगैरे पण खाली माझं नावच टाकायचं विसरलो तेव्हापासून हे प्रेमपत्र वगैरे लिहिण्याच्या भानगडीतच पडलो नाही मी कधी पण बोसतं कधी कधी कुठं मनाला 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 डेप्युटी तरी बी पत्र तुम्हीच लिवा बापू सांगा मजकूर या इकडे नाही म्हणजे आता मी काय सांगणार आता या इकडे काय अजूबच आहे त्याच काय बापू एकदा डाव टाकून तुषारला अडकवलं ना का समज गाव त्याच्या नावाने बोंबलतय की नाही बघा बघा पण सांभाळून नाहीतर माझ्या पोरीच्या अब्रू येशील टाकशील तुम्हाला एकट्यालाच पोरगी आहे आम्ही काय वाण छोटा ऐका नाही म्हणजे काय गुरुजी या इकडे हे घ्या हे झालं आता हे पत्र पण तुम्हीच द्यायचं गेलं गुरुजी काय आबा म्हणजे मी
ए शशा इकडे बस इथे इथे बस हा काय रे कॉप्या करतोस काय नाही गुरुजी हा नाही जाऊ दे चल हे बघ ही चिठ्ठी आहे ना त्या तुषारला द्यायची आणि सांगायचं काय सायलीने दिली म्हणून हा तू त्याला ओळखतोस नाही गुरुजी कान्फरन्स वाजवेल तिथे विचार कोणाला तरी आणि पत्र उघडून बघितलंस ना साल्टीच काढील तिथेच काढील हे चल आपल्याला इथे यायला सांगून हे कुठं गायब झाले रे तुला माहिती करावं आमने अरे मी कशाला बघू मी बसलेला असतो आपला पानटपरी मध्ये निस्ता वैताग आहे वैताग त्याच्या मारी काय झालं काय झालं राणा झोपाय गेलो कि समोर बायको दिसते खिरी तांबोळीला गेलो तिथं बी बायकोच दिसते त्याच्या मारी तुमच्या मध्ये तुषार कोण आहे हा मी आहे काय पाहिजे सायलीने दिली आहे हा सुदे जाय तिकडे इशने वाच जरा काय लिहलंय हा सुदे वाच तू वाच प्रिय तुषार पौर्णिमे वाचून चांदणं नसते आणि सूर्य वाचून प्रकाश नसतो तशीच तुझ्या वाचून मी आहे वाच पुढे वाच काय यु नो लव इज स्वीट केक हार्ड टू मेक बट इजी टू ब्रेक अर्थ काय तुला काय करायचंय तू तू वाच पुढे काय गेले खरंच तुझ्यापासून मी एक महत्वाची गोष्ट लपवून ठेवली आहे ती ऐकल्यावर तुला सुखद धक्का बसेल तू मला तळाजवळ एकांती भेट सुखद धक्का म्हणजे अरे काय पोटीच राहिले का काय आम्हीच गाड आहो काय इथं राहणं झोपायला आलो मला वाटलंच यो माणूस काहीतरी करणार म्हणून चला चला चल 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 तुला काय वाटत हा मार्ग तसं म्हणत नाहीये मी पण दुसरा काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे की नको काय शोधायचा मार्ग मार्ग एकच ताबडतोब खाली करा काय खाली करा पोटात वाढणारा पोर चमारी आम्हाला टोप्याला होतोय वय इथं चांगलं राजाराने वाणी गळ्यात गळे घालून बसलाय आणि आम्हाला राणा झोपाय सांगताय तुम्ही अरे आमचं तसं काही नाहीये काय काय नाही पोटात पोर वाढून हिंटेस कुठं फेकणार असे पाप नाऱ्या तुषार काय म्हणताय ते करतेच सांगताय ते वाच वाच अरे कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा तुषार बघ हे काय हे अक्षर सायलीचं नाहीये हा सायली माफ करा आम्हाला प्रेम करणं चुकीचं आहे का म्हणजे माझी पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायचं माझं असतं कुणावर प्रेम तर का लपवलं असतं मी तुमच्यापासून नसतं सांगितलं उघडपणे शांत हे मुळात आम्ही या विषयावर चर्चा करतच नव्हतो आपण मारुतीच्या देवळात शपथ घेतली ना त्यामुळे तुम्हा दोघांना शेतात झोपायला जावं लागलं पण गावात कुठल्याही बायला मूल होऊ शकतं त्याच्यावर काय मार्ग आहे अरे मार्ग एकच ताबडतोब खाली करा त्याच्या मारी नाही अरे आपण जर गावात कुठल्या बाईला मूल होऊ नये याची दक्षता घेतली तर माझ्या मध्ये जरा चुकीचं आहे तुषार मूल झालं ना की काहीतरी शिक्षा दिली पाहिजे त्या माणसाला वा मन तुला कळत नाही अरे आपल्याला शिक्षा मिळणारच आहे जर आपण या जी आरचं पालन केलं नाही ना तर आपली पंचायत बॉडी बरखास्त होईल पण जर आपण या जी आरचं पालन केलं तर देशाचा विकास होईल अरे मग तू शोध ना एखादा मार्ग एक मार्ग आहे एकानं व्हायचा राजा का त्या राजाचा काय बाजा वाजवायचा आहे तू माझी पूर्ण कॉन्सेप्ट ऐकून घेणार आहेस का कांची म्हणजे काय रे कांची ऐक रे काय सांगते ते ऐक बोल बाई बोल आपण एक नाटक करायचं नाटक त्यातून लोकांचं प्रबोधन करायचं एकानं व्हायचा राजा एकानं राणी एक प्रधानजी आणि बाकी सगळी प्रजा त्या राज्यात संडास बांधलेले नसतात आता ही तर संडासचा काय संबंध आपल्याकडे लोक संडासाला कुठे बसतात रस्त्यावर हा हे असं हिथून उठायचं तिथंच बसायचं हिथून उठायचं तिथंच बसायचं सगळं शेनसार झालंय शेनसार त्याच्या मारी लोक वावरत बी तसंच वावरत असतात कुठं वावराला जागा ठेवली नाही लोकांनी म्हणून तो लोक उठून हल्ली मेन रोड पण बसतात जाऊन हे सगळे प्रॉब्लेम कशामुळे होतात लोकसंख्येमुळे होतात आणि म्हणूनच मी म्हणतीये की त्या राज्यातली लोकसंख्या खूप वाढते
लोक रस्त्यावर संडासाला बसू लागतात. राजा आणि राणीला फिरणं खूप मुश्किल होत आणि म्हणूनच राजा आदेश काढतो, प्रधानजी जो कोणी रस्त्यावर संडासाला बसेल त्याचा शिरच्छेद करा. त्याच्यापेक्षा संडासच बांधून दिली असती तर. आपल्या गावात संडास बांधलेले नाही आहेत का? कोण करतो का त्याचा वापर? म्हणजे मग कसं, त्या राज्यातली लोकसंख्या वाढली आणि म्हणून ते लोक सगळे दाटीवाटीने संडासला बसू लागले. पण संडासला कोणी बसायचं? याला संडासाचं पडलंय. अरे राजा कोणी व्हायचं ते सांगा अगोदर. कोणी व्हायचं म्हणजे काय? कोणी व्हायचं? मी मी होणार राजा. माझ्या मिशा बघ कशा पेदार आणि झुपकेदार आहेत. थोबड बघ आधी. तरी मिशा त्याच. अरे तुझं थोबड बघून एखादं कुत्रा बी जोगवल बाजूला. अरे राजा कसा पाहिजे माझ्या वाणी एकदम राजबिंडा. एक मिनिट. कोण आहे रे तिकडं? मी आहे. तू आहे काय रे? सरपंच कोण आहे? असं म्हणजे तुमचं सगळी मक्तेदारी तुमचीच. आम्हाला एक बी पद नाही का? हा मग मी देतो राजीनामा. तू हो सरपंच. ते नाही ना जमत आपल्याला. नाही तू हो राजा. बर. आणि राणी. राणी तुमचं नाटक घालत तुम्ही मला बायकोची काम करायला लावते. मी करू राणीची भूमिका. तुषार राजा आणि मी राणी. संदीप नारा विष्णू आमची प्रजा. काय करायचं त्याचं काय नाही. ते आपलं लिंबू टिंबू त्याने फक्त राजाला वारं घालायचं. तेजमारी आरमाला नाही जमायचंय. वामन होणार प्रधानजी. त्यांनी तलवार चालवायची, तुतारी फुंकायची आणि वारा पण घालायचा. खुशखबर खुशखबर खुशखबर. आज आपल्या गावामध्ये तुफान विनोदी तीन अंकी नाटक. अरे तीन अंकी नाही, दोन अंकी म्हण. दोन अंकी दोन अंकी दोन अंकी तिकडे थोबडकर बोलला ऐका. दोन अंकी नाटक सादर करीत आहोत. सादर करीत आहोत तुफान विनोदी तीन अंकी नाटक. कौटुंबिकांनी जिवाळ्याचं राजाला पडलंय कोळ. नाटक करायला आला का गोंधळ करायला आला? ये बा माझं ऐका जरा तुम्ही ऐका. अरे झालं असेल तर चल ना कशाला टाकल तू बाई तिथे. आता कोण आहे? तू आहेस. अरे तलवार नको करमळ. म्हणावं तरी लाजत लळा आणि कुथत पळा. अरे ये मुडद्या आपली अब्रू कशाला येशवर टाकतो. अग आहे अग नाटक आहे मुडद्या. तुझं नाटक खलचुली. आता उठतोस का हनू? तुला उठतोस का नाही? माझ्या आईला नाटक बी कळलं. अरे नाटक करायला आला का? अगला आला. उठ नाही तर खाली गाढवा उठे. अरे डेप्युटी नाटक आहे. अहो असं नका म्हणून काय इथं हगायचं? अरे कशाला घाबरता ना? ठेवू तुला जमत नाहीये. मी बघ दाखवतो तुला ऍक्टिंग काय आहे ते. बस ना रे. बस बस बस. मी काही लाज बी झायचं नाही. याला बघा आमचा जिवता अखलेचा कांदा आणि करतो सगळ्यांचा वांदा. करून टाका त्यांचा कांदा. अरे लगा काही इज्जत अब्रू आहे का नाही? नाकाची केस जळाली की माझ्या. डायलॉग्स बोलायचे नुसती ऍक्शन करायचे. जा नाही लोक दगड मारते. अरे भित्री बघ वयस काले का? तुला सांगितल्याप्रमाणे तिकडे बोल व्यवस्थित. काय बाय म्हणतात की कोंबडा आणलं कारभारात आणि गु आला दरबारात. बोल की काहीतरी. बस Thank you.
डेप्युटी परत ये भरू दे त्यांना. प्रजा हितदेक्ष पराक्रमी जग जेता राजा तुषार सिंह पधारे डबल सवर ये डबल सवर राणी सरकार ही बघा आपल्या राज्यातील राणीची बाग किती सुंदर सुंदर फुलांचे ताटवे फुलले आहेत नाही. होय महाराज खरच किती सुंदर फुलं आहेत ही. चल तर मग आपण बागेतल्या रस्त्यावर ना फेर फटका मारू. कीत की गुलाब जा तुम्ही राणी सरकार म्हणायला विसरलात वाटत. यातलं एक फूल माझ्या केसात खोवा ना. अरे कुठे निघाले बापूला गाडा मातीत माझ्या पोरीच्या वृक्षावर आणायला निघाल तुम्ही. अहो राजकारणात चालतंय बापू. बसा बापू बसा बसा हो बसा. तू काय करतो इथला. अच्छा चला राणी सरकार आपण एक फेर फटका मारू. प्रधान जी. जी सरकार. ही घाण कोणी केली. कुठे आहे घाण. प्रधान जी ही घाण कोणी केली. कुठे आहे घाण. मी नाही केली. सचिने म्हण प्रजेने. हा प्रजेने सरकार. काय राज्यातल्या बागेतले रस्ते काय त्यांच्या बापाची जागीरदारी आहे. मेरा देश महान आणि करा रस्त्यावर घाण. थांबा एक मिनिट माझं ऐका. मला कोणी जाऊ नका. माझं ऐका माझं ऐका. आम्ही नुसती संडासला बसायची ऍक्शन केली तर तुम्ही नाका धरली. तुम्ही दररोज उघड्यावर संडासला बसतात. त्याच्याने पाणी दूषित होत. दूषित पाणी पिल्यामुळे रोगराई निर्माण होते. हे तो माईक दे इकडं. हे प्रॉब्लेम्स का निर्माण झाले. आपल्या अज्ञानामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे. हे माईक दे इकडं. मग लाव तुझं वानराचं शेपटी आणि गुराळ. आभा मला माहिती आहे सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय कळत नाही. बोळ्याने दूध पितो आम्ही. जरा शहाणपणानं वागा. ए कोणाला शहाणपण शिकवतोस. या आबा पाटलाला. डेप्युटी सांग. ए इस्तवाशी खेळू नकोस. लई मागात पडल. काय करणार तुम्ही. काय करणार. मारणार आता मला. मग मारा. ए उगाच शेरडीवाणी तोड चालू नकोस. हुसका ठोडू टाकीन. लई गावचा विकास करणार आहेस होय. माझ्याशी गाठ आहे बघतोस तुला. अरे जा लई गेल्या तसे बघणार आहे. आपल्याला साधे डायलॉग्स बोलता येत नाही. काय करणार आपण लोकांना कन्व्हिन्स. ठीक आहे आपल्याला नाही राजकारणाची हौस. घ्या माझा राजीनामा. लई नाटक झाली फार. हे बघ जिथं आपला अपमान होतो तिथं आपण थांबत नाही. मग आपण असं करूया आपण सगळेच राजीनामे देऊन टाकूया. हो राजीनामे. अरे तू या सगळ्यांचा लीडर आहेस ना तुषार. बाबा मग काय करायचं. हे बघ मी एक तुला सल्ला देऊ का. हे नाऱ्या तुम्हाला एक सल्ला देऊ का. अरे महाराष्ट्रामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेले. त्यांनी काय केलं. लोकांचं प्रबोधन केलं. आपल्या गाडगे बाबांचंच उदाहरण घे ना. अरे या माणसांनी दगडांचे टाळ केले. कथा कीर्तन केली. हातामध्ये खरड्डा घेऊन अख्खा गाव झाडून काढला. तुम्ही पण असंच काहीतरी करा. लोकांचं प्रबोधन करा. शासनाच्या स्कीम खूप छान असतात. खूप छान असतात पण त्या लोकांपर्यंत नीट पोहोचल्या गेल्या पाहिजेत. लोकांना पटवून सांगितल्या पाहिजे. तुम्ही एखादी बाब लोकांना व्यवस्थित पटवून सांगितली तर लोकांचे गोंधळ होणारच नाही. नाही का. तेव्हा आता नाटकं बंद करा. नाऱ्या आता आपल्या घरापासूनच सुरुवात करा. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. नाऱ्या चारती म्हणजे. चालत चालत घरी जाताना तुला सांगतो. हा बाबा मला पटले तुमचे. पटले ना. आधी सुखियांपासूनच सुरुवात करतो. काय संदीप आजपासूनच सुरुवात करतो ते शंभारे. मी काय म्हणतो अंजली. आपण ते फॅमिली प्लॅनिंग काय ते म्हणतात ना ठीक आहे. तर आपल्याला 2 वर्षात परत होणार नाही बघ. मग संसाराची कटकट नाही.
तुझी आदळा पटणार आणि ते आपण असं केलं तर कसं होईल बघ बरं. असं काय तुझं अग अजून मी प्रश्न भी धड विचारला नाही तुझं हो काय काय चाललंय. अंजली अंजू झोपले त्याच्या मारी एवढं मी नाही 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 लोकांना असं पटत नाही अशाना संसाराचा इस्कोट व्हायचा त्याच्या मारी. करेक्ट आहे करेक्ट आहे. अरे मी काय कोणी महापुरुष नाहीये भावनेचा कोण मारा करून जगायला. 10 महिने झाले तर रानामध्ये झोपतोय मी. जातो मी. तुषार काय म्हणताय ते दोघे स्वतःचा विचार करतात गावाचा विचार करायला वेळ आहे का त्यांना. याचा अर्थ तू त्यांची भावना समजूनच घेत नाहीस. अरे बायकोची ओढ असणं साहजिक आहे निसर्ग नियम आहे तो त्याच्या विरुद्ध आपण नाही जाऊ शकत. आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग शोधायला हवा. त्यात काय आपण यांची बिनटाकीची नसबंदी करू. नसबंदी हो आग लागली तुझ्या तुबाडाला मोडला तुझा तिरडीचा बांबू केला माझा ऐकून घेणार आहेस. तुम्ही निरोधचा वापर करून संबंध ठेवू शकता. निरोध आणि ते काय असते म्हणजे ज्याचा वापर करून तुम्ही संबंध ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हाच मूल जन्मास येईल. पण त्यावर दुसरंच काही नाही होणार ना. म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही. अरे त्यात काय मी सांगतो ना तुम्हाला. इथं कुठे घेऊन आला टका असं चल की तुम्ही जात वर मी आलो. हा गाडी लावून ये चल घ्यायला विसरू नको. काय हवंय तुम्हाला. हे काय मागायला आलो तो आपण. हा नमस्कार आम्हाला नीळ हवी आहे. हे हॉस्पिटलला इथे नीळ नाही मिळत. हे हवंय कोणाला पाहिजे. आम्हाला तुम्हाला की तुमच्या बायकांना. नाही नाही आम्हालाच पाहिजे. टोस्की फिरली आहेत का तुमची. डॉक्टर बसवतात हे. हे काय आलं. डॉक्टर बसवतात हे. तांबी पुरुषाला बसवताय ते ही. अरे तुम्हाला तांबी कशाला पाहिजे. तुम्हाला हे निरोध घ्याना. हा निरोध. गावकऱ्यांनो मी जे काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका फार महत्वाचं आहे. हे निरोध आहे याचा वापर केल्यानं पोरं बाळ अजिबात होत नाही. हा नाही ताजा बातच होत नाही. याचा वापर केल्याने आपण सुरक्षित लैंगिक संबंध ठेवू शकतो. याच बरोबर कुटुंब नियोजन करून या पोस्टरवर दर्शवल्याप्रमाणे सुखी जीवन जगू शकतो. लगा आपल्या येळेला होतं का असं. काय डेपुटी आपल्या बायकाची आबरू 4 भिंतीत असती. असं एशीवर टांगता वय लाज वाटते का तुम्हाला. दोस्ती फिरलीत का तुमची. अरे या 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 हातावर 4-4 पोरं खेळवली तुम्हाला एकाचा भ्या वाटतंय. चला इथून यालाच म्हणत्यात. आपलं ठेवते झाकून आणि दुसऱ्याचं बघते वाकून. बघा थांबा थांबा माझं ऐका माझं ऐका अंजली बहिणी तुम्ही तरी ऐका. अहो याच्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. नाही नाही आम्हाला नग लाजले बघ लाजले ते हवंय का तुम्हाला. तुला काय झालं हसायला काय झालं. अरे याला म्हणतात प्रेम. आमच्या ना शिवी कुठला आलं एवढं प्रेम. अहो तुला पण. हो मग लग्न नाही झालं म्हणून काय झालं. मला भावना नाही. रात्रीच लागलं फिरू
एक चळ भरल पाखरू रात्री चलागल फिरू एक चळ भरल पाखरू रात्री चलागल फिरू एक चळ भरल पाखरू सजनी ग मी कस मलावरू मी तुला घाली तो साध हो भावनेचे फोडून बांध मी तुला घाली तो साध भावनेचे फोडून बांध मी तुला घाली तो साध धमण्यात रक्त पेटले उठला अनाहूत नाद उठला अनाहूत नाद हा जीव लागला झुरू का मन लागे बाबरू सजनी ग मी कस मलावरू सळसळे का अडखळली पावले झाड उरात का सळसळे या गर्द सावल्यांमधुनी पाखरू उडे का खुळे जणु चंचल मन वासरू का व्यर्थ लागले फिरू सजनी ग कस मलावरू हो 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 बायको हिंगरोदर ठीक आहे आरोग्य विभागाचं पत्र त्यांची समिती येते गरोदर महिलांचा सर्वे करायचा त्यांना नो प्रॉब्लेम तसंही आतापर्यंत गरोदर महिलांचा कुठलाच प्रॉब्लेम नाहीये आणि तू कशाला चिंता करतोयस फक्त सहा महिनेच तर राहिलेत तुषार काय झालं रे नारेची बायको गरोदर आहे काय डोळ्यानं पाहिलंय काय या या पण मी खरंच माझ्या डोळ्यांनी बघितलं होत आता काय झालं आहे ती गरोदर चला लगा काय टाकून बिकून आलायस का काय रस्ता वेळ फुकटचा घालवलास चला आता हॅलो 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 पैसा जा ना आता तब्येतीला जपायचा येतो मी चहा घेऊन जा की आता तुपायच्या वक्ताला
नंता येतो नंता येतो हे आता पाप करणाऱ्यांना मनिराळ होईल आणि हिला समजा फेडावं लागल. पण कुणी केलं असेल हे पाप? बया 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 काय माहित गुरुजीच असेल. जाऊ दे तुषार. अरे जनाबाई गरोदर आहे. खरं सांगताय का? हो नाही तर ते वामन सारखं व्हायचं. आई छान म्या खरं सांगतोय माझ्या डोळ्यानं पाहिलंय मी. अरे ही तर काय घुटमळतोयस. आज चल की त्याच्या मागे. चल 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 चल. महिने झालेत काय विचारतोय मी. हे कुणी वाढवलं पाप? ताबडतोब खाली कर. अशानं बॉडी बरखास्त व्हायची. एकच ती कुजरा होता का? सगळेच यायचे चहाच्या निमित्तानं. अग बर तुला काही लाज बीज आहे का? नाही हा समजा गाव नसेलच. गावानं मला नाशिवली की म्या गावाला अगल्ली नेसुर तवा तवा कानाली एखाद्या अब्रुदारीन पुढं. मला लगीन करू नाही वाटलं. मला मला तुझ्यासारखा संसार करावा असं नाही वाटलं. एखादी एखादी पाल चिरडावी तसं चिराडलंय मला. आता म्या गावाच्या उरावर म्या नाचणार आहे. म्या नाचणार आहे गावकऱ्यांनो. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणून गेलेत, नाही निर्मळ मन काय करील साबण. या गावात जेव्हा पोरांनी निरोधाची पाकिटं वाटली तेव्हाच मला वाटलं होतं की आता गाव बिघडणार. घराचं वास फिरल्यावर जसं घर फिरत तशी बायकांची उघडी नागडी चित्र पाहून पोर बिघडली. जनाबाई सारख्या सात्विक स्त्रीला दिवस गेलं. अरे अन्न खाता का शान खाता? पण यात जनाबाईचा काही दोष नाही. डोसकी फिरलीत ती आपली. आता एक करा, जनाबाईचं माहेर करा. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला जपा, कारण जनाबाई देवीची भगत आहे. तिच्या पोटात वाढणारं बाळ म्हणजे देवीचा प्रसाद. प्रसाद आले लक्षात? वाजवाटा. अजून ते बघ इकडे इकडे. मी सांगितलेलं समजत घेण्यात आहे ना?
कोणी काय भी चुकायचं नाही. जनाबाई आता गाढ झोपली असेल, तू त्याची काय भी काळजी करू नकोस. मी आहे ना. चल 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 चल. त्यापती हा बोला. उद्या आरोग्य अधिकारी येतोय. हो पोरांच्या आधी का ढोकी नंतर? मी ठरवलंय तसं करा. काळजी करू नका, समद व्यवस्थित करतो. हा अरे सर की काय काय काम गेलो तो कोंबड्या धराय ना. अरे भेदरा पर मैं भेटे होय घातला मोठा थात कसं त्या कोंबड्या को 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 करायला लागल्या. धरली मान आणि टाकली फिर गळून. आमची पिस्तुती अशी ते अरे जनाबाईची गर्दी त्या कोंबड्यावानी झाली असेल बघ. नाही तर काय. कुठे जनाबाई? ठेवली गंजीत घालून तेजा मारी. तुम्हाला वेळ लागलाय का? गुद मारून मरेल ना ती. त्याला भोक पाडली. जा तुम्ही आणा तिला. जा जा पण पण जा 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 जा. वर जा जाऊ दे. हे नारे कुठे येईल तो पाठी मागून. त्याला फक्त डिंबिचारी मारायला सांगत तेजा मारी. अरे बघ कोण आहे. थांबा तुम्ही जरा थांबा. तुम्ही थांबा. दुर्गा काकू वडा नाम. नमस्कार साहेब. अहो आधी साहेब तरी सत्कार करायचा होता. तुम्ही साहेब नाही का? मी लिपिक आहे त्यांचा. लिपिक आहे वय. काढा हार. सत्कार आहे साहेबाचा. साहेब कुठे? इकडे साहेब आहे. पडला. काय करताय? वाकडी लागली. वाकडी लागली हो जरा. काय करताय तुम्ही? नामाटी ओढते. अरे तुटला तुटला तुटला. काय नाही काय नाही. तुटका हार घालते की काय करायचं? नाही नाही मारली का? नाही असू द्या. नमस्कार. मला सांगा गावात गरोदर महिला किती आहेत? अहो लई आहे. पण जिपड्यात बसून जावं लागेल. चला गुरुजी काय झालं काय झालं काय झालं? बा त्या पोरांनी माझा पाक कोंबडा केला. मला माहिती होत पोर तिथं हात घालते म्हणून तुम्हाला तिथं झोपावलं होत. बर ते जनाबाई कुठे? जनाबाई जनाबाई पाहिजे. चला दाखव. वाजीव तो या पोरांचे बारा. या माझ्या माग. कोण आहे इथं? जनाबाई तीच गरोदर. आणि नाव काय तिच्या पतीचं? तिचं लगीन झालेलं नाही. तिला जोगतीन म्हणून सोडली. पण मग तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण? दुर्गा काकू हा सांगा. सांगा. सर्वानुमती आहे म्हणजे आम्ही चौघांनी ठरवलेलं हाय का बाळाच्या माग नाव गुरुजींचं. अरे वा रे वा. म्हणजे करून गेले गाव आणि गुरुजीचे झाले गाव. ही सगळी घाण काय मी माझ्या मग शाळेत गुरुजी कशा झालात? शाळेत खोटी दाटी नावं लावली आहेत का? काय काय करायचं गुरुजींनी? म्हणजे शासनानं नेमून दिली सगळी कामं करायची. खिचडी शिजवायची. ती शिजून पोरांनी खाऊन पोरं हागली की ते हागलेले पकडायचे. गुरुजींनीच करायचं का? गुरुजी एवढं न्या कडाला. आईला घात केला पोरांनी. अगं चल लवकर चल. जीप आली बाबा. ए थांबा 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 जा आताच थांब.
काय तुम्ही बोलला नाही गुरुजी, सून गरोदर आहे तुमची, लाजले लाजले लाजले. या दुर्गा वंश बरं झालं, बरं झालं तुमची सून तरी गरोदर राहिली. हलकटानू मला सांगायचं नाही बाई. नाही झालं गडबडीत सांगायचं. गडबड झाली म्हणा. नाव काय सुनेचं? रखमाबाई. पतीचं नाव? नारायण. मग काय करायचं आता? ह्या चेकअप. चला मी चेकअप करते. आम्ही दाखवतो की दवाखान्यात. नाही नाही तरी सुद्धा मला करावंच लागेल. कितवा महिना आहे ग? 9वा. सोनोग्राफी केली होती का? नाही. गुरुजी लय मोठ मैदान मारलं. अरे लाजत लाजला. हे काय पोटात चिंध्या घातल्या तुम्ही? काय करू मग, सारा गाव मला वांजुटी म्हणत. माझी काय चूक आहे? मी हाय नव तुझ्या बरोबर नगर. मुलीनं पोटाला चिंध्या बांधल्या. चिंध्या त्याच्या मायला त्याच्या समजा चिंध्यात झाल्या. गुरुजी जना बाई कुठे? मला नाही माहित. अहो पाटील. चोप. पाटील ऐका तरी. हे बघ माझ्या डोक्याचा पारा चढलाय. माझ्या डोक्याचं खोबरं करू नको. पाटील ऐकून तरी. चोप. पाटील जनाबाई कुठे आहेत ते मला ठावा आहे. आयुष्यात पहिल्यांदाच चांगली गोष्ट केली. सायली या गोळ्या घे. या गोळ्या तिला दिल्यावर पोटात कळा दाटून येतील आणि तिचं अबॉर्शन होईल. तुषार पण हे करणं गरजेचं आहे का? अरे अबॉर्शन केलं पाहिजे, कशाला ठेवायची असली गांड उगस डोक्याला कटकट. कुणाच्या? आपलं म्हणजे तुझ्या डोक्याला काय नाही माझ्या डोक्याला काय, मिळून एकूण कटकटच आहे ना. अरे हलकटांनो कशा पाई आणलं मला इथं. ए चार चार गोळी चार. अरे अरे तुमच्या आया बहिणीसनी करा की असं गोळी देऊन माझं पॉट पाडताय? अरे खरे आईच्या पॉट आहे का तुम्ही? ए कुणाचं बाप ओढत या पोटामध्ये? आणि तुम्ही जन्माला आलं ते काय आहे? ते बाप नाही माझ्या बाळाला मारताय. अरे एखादा कार्तिक तरी बरा. हे उगीच वटवट करू नकोस, बिन लग्नाची आहेस तू. आणि आणि तुम्ही त्याला भागवून घेतली ती तेव्हा का नाही विचार केलात? लगीन झालं नाही म्हणून काय झालं? मी आई व्हायचं नाही, बाळाचं सुख घ्यायचं नाही. अरे अरे का एखादा देवटी सारखा या गावासाठी आयुष्य जाळून घेतलंय मी. माहितीये का तुला सांग, माझा तडफडला वाणी तडफडतीये मी. माझ्या गाडीचं कटर केलं तुम्ही का? केलं तसं का? केलं तसं का? केलं कोणी केली असेल तिची ही अवस्था? कोणी वाढवलं असेल जनाबाईचं पोट? माझ्याकडनं निरोध घेतले होतेस ना? हो मग नीट वापर केला होतास त्याचा. काय म्हणायचं काय तुला?
तुषार, आपण एका बाळाचा जीव घ्यायचा नाही पटत हा मार्ग मला. हे लागली शांतपणे शिकवायला, आधीच माझ्या बाच्या नावानं अख्खा गाव बोंबतो या. जन्माला शिवते ते बाळ नाही टाकूरे धोंडा घालून ठार मारलं त्याला तर नाही सांगणार नाही नाऱ्या म्हणून. अरे सोड तुम्हाला सोड. अरे थांब सोड. तिच्या माईला तिच्या थांब लई आई हू वाटते काय सोड. नाही ऐकशील माझं तू. अरे एखादी एखादी बाई जेव्हा बाळंत होते ना तेव्हा ती बाई नाही राहत, ती ती आई होते. आणि आई होणं हे स्त्री जन्माचं सार्थक आहे. मला मान्य आहे, मला मान्य आहे की जनाबाईचं लग्न नाही झालं तरीही तिला भूल होत आहे. पण हे पाप तिच्याच माथी का? जनाबाई म्हणजे पायातला कुरूप. कोणी निर्माण केलं हे कुरूप? ही शिक्षा फक्त तिलाच का? ती स्त्री आहे म्हणून. नाही पटत तुषार मला हा मार्ग, मला हा एबॉशनचा मार्ग नाही पटत. एका लहान लहान बाळाला मारायचं आपण? हा कायद्याने गुन्हा नाही. नारे मला तू एक सांग, जर ह्या जागी तुझी बायको असती काय केलं असतस तू? तिच्या डोक्यात दगड घातला असतास? बोल ना. अरे अरे सायली बरोबर बोलते. अरे कोण जरी असलं तरी पॉटचं पोर नाही मारणार कधी. तुषार, आपण उगाच गोळ्या आणल्यात, जनाबाईच्या पोटात कळा सुरू झाल्यात आणि तेही सातव्या महिन्यात. आपल्याला हे बाळ वाचवायचंय. जा जा कोणाशी तरी जीप घेऊन ये. जाणार आहे जा. चल चल चलो घर. सायली काय झालं? तुझ्या आता काय करायचं? मलाही काय सुचत नाही. नारे गेलाय जी पडायला. नक्कीच्या लग्नाला 17 इग्न. आता कस रे? अरे नको नको, चल माघारी, चल चल. अरे मला काहीतरी द्या रे. हा 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 टॉवेल दे तिला. तुझा टॉवेल? या टॉवेल पेक्षा जनाबाई तिचं बाळ महत्वाचं आहे. तुषार, अरे लोचा झाला. अरे काय झालं? अरे आबा पाटील साहेबांना घेऊन इकडेच येतोय. आता आपल्याकडे वेळ नाही, तुम्ही सगळे बाहेर जा आधी. चल काळ झालं गर पडत्यात नाही. या बायका कशा काय काळा सोसत असतील कोणास ठोक. आपण मात्र बाप म्हणून लय तोऱ्यात मिरवत असतो. तुषार प्लीज मला हेल्प कर प्लीज. चल 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 एक मिनिट. हा मला बोलवलंय, मी बघतो. काय काय झालं? काय झालं? मुलगी पोरांनो
लई उपकार झालेत माझ्यावर. माझी 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 लाज राखलीत तुम्ही. तुम्ही इथे काय करताय? चला बाहेर, चला. चला चला. काय झालं? मुलगी झाली. मुलगी? बघितलं का डेपुटी सड्याची धाव कुंपणापर्यंत. जनाबाई बाळण झाली, मुलगी झाली, मुलगी झाली. आता या पोरांचे 12 वाजणार. काय, जनाबाई बाळण तर झाली आणि तीही या असल्या खिंडारात? कोण आहे कोण सरपंच तुमच्या गावचा? हे तरुण शिकलेले शहाणे सरपंच, गावचा विकास करणारे समाज सेवक. अच्छा, तर तुम्ही सरपंच आहात? हो. तुम्हाला लाज नाही वाटत? काय समजता काय बायकांना तुम्ही? त्यांनी कुठेही असं कुत्रे मांजरासारखं बाळंत भाव काय समजता काय तुम्ही स्वतःला? एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तुषार बोल ना. शासनाचा जीआर आला. 2 वर्षात गावात एक जरी बाळ जन्माला आलं तर पंचायत बॉडी बरखास्त होईल. आम्ही खूप प्रयत्न केले, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगितले, गावात निरोधाचं वाटप केलं, पण तरी जनाबाई प्रेग्नंट राहिली. पुन्हा तुम्ही आलात म्हणून तिला इथे आणावं लागलं. खरं तर आम्ही जनाबाईचा गर्भपात करणार होतो पण नाही केला. आम्ही तिच्या बाळाला मारू शकलो असतो पण नाही मारलं. कारण सत्तेच्या लालसेपेक्षा आम्हाला ते निष्पाप बाळ महत्वाचं वाटलं. काय करणार होतो आपण? खुर्चीसाठी एका बाळाचा जीव घेणार होतो. आम्हाला नको सत्ता, आम्हाला नाही राहायचं या सत्तेवर. अशा जबरदस्तीच्या मार्गाने लोकांचं परिवर्तन होत नसतं. एक मिनिट, कुठे आहे तुझी यार? हा जी आर शासनाचा जी आर नाहीये. आणि आम्ही सुद्धा तुमची पंचायत बॉडी बरखास्त करण्यासाठी इथे आलेलो नाहीये, तर इथल्या तुमच्या गावातल्या गरोदर स्त्रियांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. कोणीतरी हा खोटा जी आर पाठवून तुमची फसवणूक केली आहे. हा दखलपात्र गुन्हा आहे. तुम्ही ताबडतोब पोलीस कंप्लेंट करा. अव आता करा की गुन्हा कबूल. बघताय काय समजत ठाव हाय मला. चालती हो इथून. नाही जाणार. वटवट करू नका. चुप. आवाज करायचा नाही. आजपर्यंत मस्त घोटले मी. एखादी असती तर मेली असती, पर म्या म्हणून निभावलंय. अरे लोकांच्या बुंड्या मुरगावून स्वतःच खिस भरलं तुम्ही. या तुमच्या बाजार बुंड्यांनी गावाचं वाटोळं करून टाकलं. तुम्हासनी काय वाटलं? मला काही ठाऊ नाही. अरे सगळं गाव हुंगत फिरत होतात तुम्ही. किती जणीसनी नाचवलं मला समजत ठाव आहे. खरं सांगा नाहीतर पोलिसात जाईन मी. मग निघतील अभृत थिंडवड. अरे काय थोबाड बघतोयस माझं. कधी बायको म्हणून जवळ केलंस का रे मला? सदोदी त्या दारावरच्या कुत्र्याप्रमाणे हटकलंस. अरे अरे पर मी आज एकटी नाही. हे समधी पोरं आहेत माझ्या संग. बोल खरं काय ते सांग नाहीतर मी पोलिसात जाते. धर ते पोरांचे पाय. पोरानो मला माफ करा. हा जी आर खर तर शासनाचा नव्हता. मीच गुरुजी करवी खोटा जी आर लिहिला. त्यावर पोस्टाचे खोटे शिक्के मारले आणि खोट्या पोस्टमन करवी तुमच्याकडे पाठवला. येत्या 2 वर्षामध्ये गावात एक जरी मूल जन्मास आले तरी आपली पंचायत बॉडी बरखास्त केली जाईल याची नोंद घ्या. खरंच सांगतो मी चुकलो. जनाबाईच्या आयुष्याचं पण मीच वाटोळ केलं. तिला लिंब नेसवला, तिची जमीन लाटली. इकडे गावात कोणाला पोर होईना म्हणून मी तिच्याशी संबंध ठेवले.
ऐक ऐक हे सगळं, तुझा माझ्यावर डाऊट होता ना? नाही, सनाबाईच्या बाळाचा मीच बाप आहे. तुम्ही निवडून आलात आणि मी पार उद्ध्वस्त झालो. डावावर डाव खेळत राहिलो, घावावर घाव करत राहिलो. सायलीला द्या तुषारवर सोडून, सायलीच्या नावाने एक प्रेम पत्र लिहा तुषारला. मला कळलं नाही, तुमचं आणि गावाचं मी प्राण उद्ध्वस्त करत राहिलो. अरे या 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 आतावर चार चार पोरं खेळवली, चार चार मला एकाचा भ्या वाटतंय. चला इथून चला, नाही नाही आता एक करा, आता एक करा, जनाबाईचं माहेर करा. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला झपा. मला माहिती होत पोरं तिथं हात घालत्या म्हणून तुम्हाला तिथं झोपावलं होत. पण पोरांनो, आता माझी चूक मला कळली, मला माफ करा. मी खरा गुन्हेगार आहे, पण मला पोलिसात देऊ नका. पोरांनो माफ? तुमच्यासारख्या नीच माणसाला शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. माफ करा. शिक्षा मी देणार आहे, मी तर वांजवटी. पण जनाबाईच्या निमित्तानं मला पालवी फुटली. आता यापुढे जनाबाईची पोर तीच माझी पोर, यांचं लगीन लावून देणार आहे मी जना संघ. हीच तुमची शिक्षा. जनाबाईच्या आयुष्याचं सार्थक तरी होईल. आणि आता नीट ऐका, या खोट्या जी आर मुळे जरी तुमची फसवणूक झाली असली तरी येत्या काही दिवसात शासनाचा असाच जी आर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनानं लोकांचं खूप प्रबोधन केलंय, आम्हा पैसा देखील खर्च केलाय, पण काय आमचं पालथ्या घड्यावर पाणी आहे. तेव्हा आता अशाच मार्गाची खरी गरज निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही माझ्या आणि तुषार विषयीच्या अफवा पसरवल्यात ना? तसं काही नाहीये, कळलं तुम्हाला? आमची निवळ मैत्री आहे. हा पण त्या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात होऊ द्या, काय ना रे. बघितलं का मंडळी, 3 वर्ष पाला पाचोळ्या सारखी उडून गेली. मग पोरांनी आबाच्या गळ्यात सत्तेची घंटी बांधली आणि दोऱ्या आपल्या हातात ठेवली. बरं का, अहो दूध पिणाऱ्या बोक्याच्या गळ्यात घंटी नाही बांधायची तर करायचं काय? म्हणून ही शिक्षा. पण एक प्रश्न माझ्या समोर सारखा गांधीर माशी सारखा घोंगावतोय, लोकसंख्येचं काय? हे घ्या पत्र. कसलं पत्र? शासनाचं पत्र आलंय. हा, येत्या 2 वर्षामध्ये गावामध्ये 1 जरी मूल जन्माला आलं तरी पंचायत बॉडी बरखास्त करण्यात येईल. हे पत्र पूर्वी सारखं खोट नाही. पहिला निवडून आलो नाही तोच ही झंझट.
पोरचा नादन विलास न्यारा न कमिरवू तोरा न कमिरवू तोरा वाचल बोर्या फुकट जातील सभा